नमस्कार, चेरी मोशन्स YouTube चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि त्यामुळे मालिकांचं शूटिंग बंद आहे, म्हणूनच कलर्स मराठीवर बिग बॉस सीजन 2 परत एकदा दाखवण्यात येत आहे। बिग बॉस मध्ये सर्वात शांत अशी अभिनेत्री सर्वांनाच आवडली, ती म्हणजे किशोरी शहाणे। तर याच किशोरी शहाणेचं लग्न कुणाबरोबर झालं आहे, प्रेम विवाह आहे की अरेंज मॅरेज आहे, जाणून घेणार आहोत आज आपण किशोरी शहाणे यांची लव स्टोरी। चला तर मग सुरुवात करूया आपला नेहमीचा लाडका आवडता कार्यक्रम प्रेम तुमचं आमचं। आणि एक महत्वाची तारीख आहे आज, ती म्हणजे 23 एप्रिल। आज किशोरी शहाणे यांचा वाढदिवस आहे। पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। किशोरी शहाणे यांनी आपल्या मनमोहक अदांनी अगदी पूर्वीपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे। किशोरी शहाणे यांनी पूर्वी खूप प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केली आहेत, त्यापैकी काही चित्रपट आईत्या घरात घरोबा, माझा पती करोडपती, बाळाचे बाप ब्रह्मचारी यासारखे चित्रपट गाजवलेली ही एक गुणी अभिनेत्री। किशोरी शहाणे यांनी बिग बॉस सीजन 2 मध्ये असताना त्यांच्या लव स्टोरी बद्दल सांगितलं होतं। किशोरी शहाणे यांचा प्रेम विवाह झाला आहे, दोन विविध भाषातील या व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांच्यात प्रेम झालं। त्यांच्या पतीचं नाव दीपक बलराज विज असं आहे, ते एक प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत। दीपक हे पंजाबी आहेत तर किशोरी महाराष्ट्रीयन मराठी फॅमिलीतील आहे। या दोन भिन्न प्रांतातील भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र कशा आल्या याबद्दल आपण जाणून घेऊया। किशोरी शहाणे सांगतात, दीपक आणि किशोरी यांच्या मैत्रीला त्यांचा एक मित्र कारणीभूत आहे, तो म्हणजे जॉकी शराफ। जॉकी शराफ आणि किशोरी यांची चांगली मैत्री होती। जॉकी शराफ यांनी किशोरी यांना सांगितलं की माझा एक मित्र आहे जो डिरेक्टर आहे आणि त्याला एक मराठी ऍक्ट्रेस पाहिजे आहे चित्रपटासाठी, तर त्यासाठी मी तुझं नाव त्याला सुचवतो आणि तुमची ओळखही करून देतो। आणि सांगितल्याप्रमाणे किशोरी शहाणे आणि दीपक यांची ओळख करून दिली। दीपक यांनी किशोरी शहाणे यांना हप्ता बंद या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली। किशोरी यांचा हा हिंदी पहिलाच चित्रपट होता, यामध्ये किशोरी शहाणे यांनी खूप सुंदर रोल साकार केला आणि त्यांना खूप प्रचंड लोकप्रियता सुद्धा मिळाली। पण या चित्रपटाच्या माध्यमातून दीपक आणि किशोरी यांची चांगली मैत्री झाली, त्यांची ओळख वाढू लागली आणि ते वारंवार भेटू लागले। दीपक आणि किशोरी यांच्या घरच्यांची सुद्धा एकमेकांशी खूप चांगली मैत्री झाली। 2 ते 3 वर्ष ते भेटू लागले, त्यानंतर बोलू लागले आणि 2-3 वर्षांमध्येच या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। पण हे कधी झालं हे दोघांनाही कळालं नाही। ते नेहमी रात्रभर लपून छपून एकमेकांशी फोनवर बोलत असत। या सगळ्यानंतर किशोरी शहाणे यांनाच वाटलं की आपण लग्न केलं पाहिजे, पण दोघही एकमेकांना विचारण्यासाठी घाबरत होते आणि कोण पुढाकार घेणार हाच प्रश्न होता। पण ती वेळ आलीच आणि किशोरी शहाणे यांनीच पुढाकार घेतला आणि दीपक यांना लग्नासाठी मागणी घातली आणि सांगितलं की आपण आता लग्न करूया। त्या दोघांनी तर मनामध्ये ठरवलं होतं, पण घरच्यांची परवानगी घेणं अजूनही बाकी होतं। दीपक आणि किशोरी शहाणे यांनी घरच्यांना कळवलं। सुरुवातीला थोडासा विरोध झाला, पण थोड्या दिवसानंतर हा विरोध मावळला आणि या दोघांचं लग्नही झालं। किशोरी शहाणे आणि दीपक हे दोघंही गुणी कलाकार आहेत, त्यांचा हा जीवन प्रवास असाच चालू दे अशी इच्छा। त्या दोघांना एक बॉबी नावाचा मुलगा देखील आहे। किशोरी शहाणे पुन्हा एकदा चर्चेत आल्या, ते म्हणजे बिग बॉस सीझन 2 मुळे। बिग बॉस मध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली। तर आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल सुद्धा किशोरी शहाणे यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि या दोघांच्या जोडीला चेरी मोशन्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, लव स्टोरीज, बायोग्राफीज पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि तुम्हाला कोणाची लव स्टोरी किंवा बायोग्राफी ऐकायची असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।